सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसराचा विकास व सुशोभीकरण कामास निधी मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसर विकास व 1 जानेवारी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाची जबाबदारी आता सामाजिक न्याय विभाग घेणार आहे. विजयस्तंभ व परिसराचा विकास व सुशोभीकरण कामाचा 100 कोटींचा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. सदर कामासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंजुरी दिल्याने सोलापूर महानगरपालिका गटनेते आनंद चंदन शिवे यांनी त्यांचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या ऐतिहासिक विहिरीचा सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव व आराखडा समाज कल्याण विभागाकडेही पाठवण्यात आला आहे. सदर ऐतिहासिक ठिकाणी स्मारक उभारणे, वाचनालय, विहीर परिसर विद्युत रोषणाई करणे, पेवर ब्लॉक यांचा समावेश असून अनुदान प्राप्त होण्याकरिता मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर महानगरपालिका गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, जिल्हा परिषद शाखा अभियंता राजेश जगताप, अतिश गवळी, कैलास गायकवाड, सूरज जगताप उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग या ठिकाणची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उद्घाटन केलेली विहीर आहे त्या विहिरीचा आराखडा राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सादर करण्यात आला. आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर संदीपभैया क्षीरसागर आमदार आणि गटनेते किसन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज जे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेब 14 वेळा आलेले आहेत त्यापैकी 1937 साली बाबासाहेबांनी वळसंग येथील विहिरीचं उद्घाटन केलं होतं त्या विहिरीच्या उद्घाटनाच्या प्रसंगाचं सुशोभीकरण या ठिकाणी झालं पाहिजे ह्या हेतूतून आम्ही या ठिकाणी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना भेटायला आलो होतो.